9 ते 12 फेब्रुवारी 2024 दरम्यान कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉल आणि लॉन मध्ये सुरू होत आहे दालन 2024। 100 पेक्षा अधिक डेव्हलपर्स, 220 पेक्षा अधिक वास्तू प्रकल्प आणि 2000 पेक्षा अधिक घरे, फ्लॅट, बंगलो इथे आपली वाट पाहत आहेत। कमर्शियल प्रॉपर्टी, रेसिडेन्शियल प्रोजेक्ट, प्लॉट, इंटीरियर डिझाईन, होम डेकोर, फायनान्स यासह वास्तुविषयक सर्व काही दालन 2024 मध्ये। 9 ते 12 फेब्रुवारी दरम्यान दालनला भेट द्या, वास्तुविषयक हवी ती माहिती घेऊन प्रॉपर्टीचे मालक बना। राज्य के उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस जी, महाराष्ट्राच्या भाजपाचे अध्यक्ष श्रीमान बावनकुळे जी, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष सवयीचा परिणाम आहे, 50 वर्षाची सवय असल्यामुळे मुंबई भाजपाचे पहिली प्रेस कॉन्फरन्स भाजपाच्या कार्यालयामध्ये माझी होत आहे, तेवढं थोडस मला एक्सक्यूज करा, आज पहिलाच दिवस आहे, कालच राजीनामा दिल्यामुळे एकदम स्विच ओव्हर थोडासा, परंतु आमचे मित्र भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलारजी, खासदार प्रताप पाटील, आमचे पालकमंत्री गिरीश महाजन, लातूरचे आमचे खासदारजी, ज्यांनी आमचे या ठिकाणी उपस्थित असलेले अमर राजूरकरजी आणि सर्व विधान परिषदेतील आमचे नेते आणि सर्व आमचे सहकारी उपस्थित पत्रकार बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, सर्वप्रथम मी देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी, देशाचे गृहमंत्री अमित शहासाहेब, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, बावनकुळेजी, आशिष शेलारजी आणि भाजपाचे असंख्य नेते चाहते, ज्यांनी मनापासून मला माझ्यावर प्रेम केलं, म्हणजे आम्ही विरोधी पक्षात असताना सुद्धा, सत्तेमध्ये असताना सुद्धा महाराष्ट्राची एक वेगळी परंपरा राहिलेली आहे की एकमेकांविषयी असलेले आमचे संबंध राजकारणाच्या पलीकडे जाऊन सुद्धा आम्ही सर्वांनी एक दुसऱ्याला साथ दिलेली आहे। विकासात्मक कामासंदर्भामध्ये ही महाराष्ट्राची परंपरा राहिलेली आहे आणि त्यामुळे मला आज माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात मी करत आहे असं मी निश्चित म्हणेन। इतके वर्ष मी गेल्या 38 वर्षाचा माझा हा राजकीय प्रवास हा मी आज बदल करत आहे आणि त्यातून आज भारतीय जनता पक्षाच्या या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्यांची ती स्फूर्ती घेऊन, त्यांची प्रेरणा घेऊन या देशामध्ये राज्यामध्ये चांगलं काम करता आलं पाहिजे, सकारात्मक भूमिका घेऊन पुढील वाटचाल आपल्याला करता आली पाहिजे आणि राज्याच्या देशाच्या प्रगतीमध्ये आपला हात आपण निश्चित योगदान दिलं पाहिजे, या प्रामाणिक भूमिकेतून मी आज या ठिकाणी आज पक्षामध्ये प्रवेश करत आहे। मला निश्चित सांगितलं पाहिजे की आजवर मी राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना एक सकारात्मक दृष्टिकोन, डेव्हलपमेंटल ॲटिट्यूड घेऊनच मी नेहमी पुढे राहिलेलो आहे। देवेंद्रजी विरोधी पक्ष नेते होते, मी मुख्यमंत्री होतो, तोही कालावधी मी अनुभवलेला आहे आणि डेव्हलपमेंटल कामामध्ये नेहमी पॉझिटिव्ह भूमिका घेऊन आम्ही दुसऱ्याला साथ मी दिलेली आहे। आणि मलाही सुद्धा मला सांगितलं पाहिजे की विरोधी पक्षात असल्यामुळे सुद्धा कधी असं जाणवलं नाही, ठीक आहे काही सहकारी तक्रारी होत्या मान्य करेन, सरसकट सर्वांनाच काही समाधान असं म्हणणार नाही, परंतु न्याय जिल्ह्याला, मतदारसंघाला देण्यासंदर्भामध्ये देवेंद्रजींनी निश्चित आमच्यासाठी पॉझिटिव्ह भूमिका नेहमी घेतलेली आहे। असो, त्यामुळे जिथे मी राहिलेलो आहे त्या ठिकाणी मी भाजपवर प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आणि मी आपल्याला ग्वाही देऊ इच्छितो की भाजपामध्ये आज प्रवेश घेत असताना तीच भूमिका घेऊन प्रामाणिकपणे भाजपामध्ये काम करेन, पक्षालाही कसं ताकद मिळेल, आगामी निवडणुकीमध्ये यश जास्तीत जास्त जागेवर महाराष्ट्रामध्ये देशात मिळेलच, महाराष्ट्रामध्ये सुद्धा कशा पद्धतीने अधिकच्या जागा या भारतीय जनता पक्षाला मिळू शकतील
या बाबतीमध्ये निश्चित माझ्याकडून जो माझा अनुभव आहे, जो प्रयत्न आहे, तो निश्चित माझ्याकडून होणार आहे. हे राजकारण हे एक सेवेचं माध्यम आहे आणि मला वाटतंय की मला कोणावरही व्यक्तिगत टीकाटिप्पणी कालही स्पष्ट केलेलं आहे. मला ठीक आहे, पक्ष सोडल्यानंतर अनेक सहकारी त्याच्यामध्ये काही विरोधी बोलतात, कोणी काही टिप्पणी करते, काही लोकांनी समर्थन केलंय, विविध ज्याला आपण म्हणू की मतभिन्नता असू शकते. व्यक्तिगत स्वरूपाचे कुठले दोषारोप मी कोणावर केलेले नाही, करणार नाही. मी आजपासूनच इथे पॉझिटिव्ह कामाला लागलेलो आहे. मला बावनकुळेजींनी आताच पावती दिलेली आहे पक्ष प्रवेशाची आणि त्यांना मी पैसे देऊन सुद्धा, म्हणजे उधार ठेवलेलं नाही, जी काही फीज आहे ती त्यांना मी पक्ष प्रवेशाची त्या ठिकाणी दिलेली आहे. आपल्याला माहिती की प्रधानमंत्र्यांनी सबका साथ सबका विकास हे ब्रीदवाक्य घेऊन या देशामध्ये अनेक महत्त्वपूर्ण पैलू विकासाच्या संदर्भातले देशाभरात आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावर जे इम्प्रेस आम्ही झालेलो आहोत. आम्ही म्हणजे मला सांगायला हरकत नाही, आम्ही विरोधी पक्ष असताना सुद्धा कधीही व्यक्तिगत स्वरूपाचे दोषारोप कधी केले, मी तरी कोणावर केले नाही. आणि जे चांगलं काम झालं आमच्याकडे, जे चांगलं काम झालं त्याची प्रशंसा देवेंद्र भाऊंनी वेळोवेळी केली. आम्ही सुद्धा त्यांच्या विद्यमान सरकारमध्ये जे चांगलं काम होत आहे त्याची प्रशंसा आम्ही सुद्धा केलेली आहे. कधी वेळेवर आमच्यावर टीका होते की तुम्ही फार माइल्ड आहात, तुम्ही काही टीका विरोधी पक्षावर करत नाही किंवा सत्ताधारी पक्षावर करत नाही. हेतू तो नाही आहे. महाराष्ट्राची जी परंपरा आहे, जी सभागृहामध्ये एकमेकाविषयी असलेली जी भूमिका असते विरोधी म्हणून, ती बजा प्रामाणिकपणे विरोधात असताना केलेलीच आहे. परंतु सभागृहाच्या बाहेर मात्र व्यक्तिगत ते जाऊन पॉलिटिकलच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. महाराष्ट्राच्या या विधिमंडळामध्ये अनेक दिग्गज आम्ही पाहिलेले आहेत आणि त्या दिग्गजांचे संबंध सभागृहात जरी कटुता काही ठिकाणी आली असेल, पण सभागृहाच्या बाहेर मात्र एकमेकांविषयी आदर बाळगूनच जी भूमिका वटवायची असतील, पक्षाची धोरणं असतील, कामासंदर्भातल्या अपेक्षा असतील, ती सर्वांनीच राबवलेली. मला वाटतं ती परंपरा महाराष्ट्रात कायम राहावी अशा प्रकारची निश्चित आम्हा सर्वांची मैत्री भूमिका निश्चित राहणार आहे. एक नवीन सुरुवात भारतीय जनता पक्षाची जी काही ध्येयधोरणं आहेत त्या पद्धतीने निश्चितच काम केलं जाईल. पक्षाच्या भूमिकेतून जे आदेश पक्ष मला देईल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतील, त्या पद्धतीने निश्चित आगामी काळामध्ये काम करण्याचा माझा मानस आहे. कुठलीही मागणी मी त्यांच्याकडे मी केलेली नाही. जे मला त्या ठिकाणी सांगितलं जाईल त्याप्रमाणे निश्चित मी काम करेल. माझ्या आधीच्या पक्षातील माझ्या सहकार्यांचे मी आभार मानते. अनुमित्ताने इतके वर्ष आम्ही एकत्र राहिलो, ठीक आहे, हा माझा व्यक्तिगत निर्णय होता, मला कुणी जा म्हणून सांगितलं नाही. आणि मी शेवटपर्यंत, लोक म्हणतात कालपर्यंत तुम्ही पक्षाकडे तिथे बसला होता आणि अचानक तुम्ही स्विच ओव्हर झाला, म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत मी जिथं आहे त्यांचं काम मी केलेलं आहे. आणि आज जेव्हा गेलो त्यावेळेस मी मग त्यानंतर माझी भूमिका मी या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. अनेक वर्ष काँग्रेसमध्ये काम केलेलं आहे, अनेक आमदार ते देखील मोदींच्या विकासावर या ठिकाणी इम्प्रेस झाले असतील, तुमचे सहकारी असतील, ते सुद्धा भाजपा जॉईन करणार आहेत का? मला मुद्दाम सांगितलं पाहिजे, मी कोणालाही, हा माझा व्यक्तिगत डिसिजन होता, मी कोणालाही आमंत्रित किंवा निमंत्रित केलं नाही. बाकीचा विषय देवेंद्रजी आणि ते पाहतील काय करायचं, मी काही त्याच्यामध्ये कळ सांगतो.